पाऊस पडत नसल्यानं पीक मातीमोल होत आहेत, अशातच पीक विमा मिळाल्यास काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। पण शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फेरण्याचं काम पीक विमा कंपन्यांच्या कॉल सेंटरकडून सुरू आहे, कारण शेतकऱ्यांना कॉल सेंटरकडून मिळणारं उत्तर हे संभ्रम निर्माण करणार आहे। सोबतच सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरतोय। जाणून घेऊया या रिपोर्टर। पावसाअभावी भुई भेगाळली, धरणं कोरडी ठाक पडली, पिकांनी मान टाकली आणि शिवारातलं सोनं मातीत गेलं। करपलेलं पीक पाहून डोळ्यात आभाळ दाटलं, पण वरुण राजाला काही पान्हा फुटला नाही। आता वाटलं विम्याचे चार पैसे हाती येतील, तर विमा कंपन्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्याची टेप लावली आहे। शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कॉल सेंटरवर काय उत्तरं मिळत आहेत तुम्हीच ऐका। ते काय म्हटलं मॅडम, तुम्ही पाणी न पडल्यामुळे वाळले मॅडम सोयाबीन। पाऊस न पडल्यामुळे सर वाळून गेले ना सोयाबीन। ते प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या नियमानुसार हे कारण सांगत आहात ना सर, ते कारण सर कव्हर होत नाहीये सर, तर याच्याबद्दल सर माफी असावी। विमा कशासाठी मॅडम तुमचं नेमकं, आता समजा आपलं नुकसान झालं तर? सर काय बोललात, म्हणजे कारण काय असावं लागेल मग त्याला? सर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या नियमानुसार पाच कारण आहेत सर गव्हर्नमेंट कडून, त्या पाच कारणांमुळे जर तुमच्या पिकांचं नुकसान झालं ना तर सर त्याचं क्लेम होतं सर। पावसाअभावी पीक सुकलं असेल तर विमा मिळणार नाही असा अजब फतवा विमा कंपन्यांनी काढलाय। बरं हे काही एक प्रकरण नाही, बऱ्याच शेतकऱ्यांनाही अशीच उत्तरं मिळतात। चौकशीसाठी माझं पीक वाया गेलं त्याच्यासाठी कॉल केला ना, तुम्ही पत्ता सांगू शकत नाही, मग तुमचा घरचा पत्ता विचारतोय का मी? मला तुमच्या ऑफिसला यायचंय, तुमच्या ऑफिसला मी माझं पीक घेऊन येतोय, कसं काय तुम्ही ते पास करत नाहीये? पाच गोष्टी जे मेन कारण आहे, दुष्काळाचं संकट आहे, सावट आहे, तुम्ही ते जर करू शकत नाही आणि तुम्ही इतर देताय, वीज पाडाची वाट बघताय का सर? ते गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन अनुसार आहे सर। मग मला तुमच्या ऑफिसला यायचं, मला पत्ता सांगा ना, मी माझं पीक घेऊन तुमच्या ऑफिस पुढे येऊन आंदोलन करणार आहे। बांधावरचं सोनं मातीत गेलंय, त्यात विमा कंपन्यांच्या उडवाउडवीचा बाजार, यामुळे शेतकऱ्यांचाही बांध फुटलाय। पंतप्रधान पीक विमा योजनेत विम्यासाठी नुकसानीचा निकष काय आहे तर ते सुद्धा पाहूया। गारपीट, दरड, अतिवृष्टी, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे नुकसान झालं असेल तरच पीक विम्याचा परतावा मिळेल असं विमा कंपन्यांकडून सांगितलं जात आहे। पाऊस पडला नाही म्हणून पीक करपणं हे कारण विमा लागू होण्यासाठी व्हॅलिड नाही ही बाबच मुळात गंभीर आहे, त्यामुळे आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील माहिती आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट वेगवेगळी कारणं असतील, त्याच्यामध्ये मग कीड रोग असेल, काही दुष्काळी परिस्थिती असेल, पाण्याचा अभाव असेल, ही एक होते। नंतर लोकलाईज कॅलॅमिटी, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट झाली मोठ्या प्रमाणावर, पूर झाला आहे, नदीला पूर गेल्यामुळं आजूबाजूची पिकं वाहून गेलेत, याच्यामध्ये ही लोकलाईज कॅलॅमिटी लागू होते। छत्रपती संभाजीनगरमधल्या कोरोमंडलम विमा कंपनीकडून विमा उतरवण्यात आले, त्यामुळे आम्ही या विमा कंपन्यांची सुद्धा बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जो ड्रॉट है आपका दो, अभी जैसे सर बोल रहे थे कि दो चीजों में है, ये अभी आपका सीजन खत्म नहीं हुआ, ये बीच का सीजन का बीच का है, इसको हम बोलते हैं मिड सीजन। विमा परताव्यासाठी लावण्यात आलेल्या जाचकटी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या। या नुकसानीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचं आणखीन एक संकट आहे आणि आणखीन एक शासनाचा नियम आहे। शासनाचा नियम ओला आणि कोरडा दिवसाचा असा आहे की ज्या दिवशी 2.5 mm पाऊस पडतो त्या दिवशी तो ओला दिवस पकडला जातो, आणि जर पीक विमा मिळायचा असेल तर 21 दिवस पावसाचा खंड हवा। आता हा 2.5 mm पाऊस म्हणजे किती, ज्यानं आपण उभा जर राहिलो तर कपडेसुद्धा भिजत नाहीत, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जर 20 दिवस पावसाचा खंड असेल आणि 21व्या दिवशी 2.5 mm पाऊस पडला असेल तर पूर्वीचे 20 दिवस संपून जातात आणि 2.5 mm पाऊस पडल्याच्या पुढचे 21 दिवस झाल्यानंतरच पीक विमा मिळू शकतो। हे कारण आणि हा नियम देखील शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आहे। शेतीचं नुकसान झालं तर 72 तासात कंपनीला कळवावं असा नियम आहे, पण कंपनीला फोन केला की मग ही अशी उडवाउडवीची उत्तरं मिळतात।
म्हणजे पदरचे पैसे भरून विमा काढायचा आणि जेव्हा परताव्याची वेळ येते तेव्हा विमा कंपन्यांनी हात वर करायचा. विम्यापोटी सुरू असलेली ही लूट कधी थांबणार? बळीराजाला त्याच्या हक्काचे विम्याचे पैसे कधी मिळणार? असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.